हे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ आहे. रोज आपलं घालीन लोटांगण, म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत, फोन आला कीच खराब होते. म्हणजे आम्हाला तुम्ही भीक देताय, माता भगिनींना 1500-1500 रुपये भीक देताय तुम्ही आम्हाला म्हणतो. आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत, असं कण कुंथण मला येत नाही, आपण सरळ बोलतो. आणि म्हणून धनुष्यबाण जो आहे वो ऐसा नाही बोलायचं, सरळ बोलणार आहे. पहिले सुपारी थूक तोंडातली. मला असं वाटतं की भाषण करूच नये आणि केवळ घोषणांचाच कार्यक्रम करूया, कारण या नुसत्या घोषणा नाही आहेत, तर तो एक त्वेष आहे, उद्वेग आहे, उत्साह आहे, संताप आहे. पण नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही जिंकता येणार. जसं आता हे मिंदे सरकार करतंय, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ. आपल्याला नुसत्या घोषणा करून नाही चढणार. राजन, तुम्ही सांगितलं मी दोघांची भाषणं ऐकत होतो आपल्याप्रमाणे, त्याच्या आधीची भाषणं काही मी ऐकू शकलो नाही. राजन राजेजी बोललेत, आणखीन ज्योतिताई तुम्ही बोलले आहेत, प्रत्येकाने आपापले विचार मांडले. पण राजन, तुम्ही जे बोललं ते फार महत्त्वाचं आहे. दुबार मतदार नोंदणी आणि कलेक्टरना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही, 3 महिने थांबा. मग हे सरकारी कलेक्टर आणि मेंढ्यांचे कलेक्टर, मेंढ्यांचे कलेक्टर माहित आहेत ना, एक चांडाल चौकडे आहे म्हणतात, हे सगळे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा. यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया, कारण ही काही गंमत नाहीये. हे ठाणे जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम आणि ठाणेकरांची शिवसैनिकांची मेहनत, अपार मेहनत. ही मेहनत जर झाली नसती तर मेंढ्यांची दाढी उगवलीच नसती. विषय अनेक आहेत आणि संजयने उत्तम भाषण केलेलं आहे. आता उत्सुकता नमखरम टूची आहे, समोर दिसतोय पण तो जगाला दाखवायचा आहे. फक्त संजय एकच, ती नागाची उपमा दिली, नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही. हे तर मांडूळ आहे, गांडूळ नाही, मांडूळ, दुतोंड्या, ज्याला फणाच नाहीये. हे सरपटणारे प्राणी आहेत. फणा, फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो. हे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ आहे. ते तो उल्लेख केलास ना, दिल्लीवर, दिल्ली समोर लोटांगण घातलं, कारण हे स्वतः सरपट्ट आहे. रोज आपलं घालीन लोटांगण, म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत, फोन आला कीच खराब होते. जसे असाल तसे या, नशीब पॅन्ट घातलेली असते, हे ताबडतोब जातात. पण या भगव्या सप्ताहाचा समारोप होतोय आणि या भगव्या सप्ताहाचं मूळ, त्याचं कारण हे दुबार मतदार नोंदणी, आपले मतदार नोंदणी, यादी वाचन हे करण्यासाठीच होतं. आणि हे तुम्ही सगळ्यांनी केलं असेल असं मला वाटतं. केले सगळे विधानसभा मतदारसंघ, या जेवढे लोकसभेत येत आहेत तेवढ्या सगळ्यांमध्ये आपले गटप्रमुख आहेत. आवाज नाही आला, हा खरा आवाज आहे की खोटा आवाज आहे? मी बोललोय म्हणून हो नका बोलू. यंत्रणा घट्ट आहे. त्याच वेळेला यांनी लबाडी करूनही जिंकलेले आहेत. खरं म्हणजे ठाणेकरांचं मी कौतुक करायला आलेलो आहे, कारण सगळं काही पळवलं, जोर जबरदस्ती, पैशाचं वाटप, एवढं करून सुद्धा 25 लाख ठाणेकर आपल्या सोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभे राहिले. 25 लाख. बाजूला आपली वैशालीताई बसलेली आहे, साधी महिला कार्यकर्ती. समोर मिंद्याचं कार्ट, स्वतः मिंदे,
तरी सुद्धा या माझ्या कार्यकर्त्या महिलेचा पराभव करायला विश्वगुरूंना आणावं लागलं. ह्या आपला विजय. जवळपास 4.25-4.5 लाख मतं कल्याणकराने दिली. हा सर आपला विजय, कारण आपल्याला लांडी लबाडी करून काही नकोय. जे काय आहे ते हक्काचं पाहिजे, प्रेमाचं पाहिजे. विकत भाज्या घेता येतात, मतं विकत नकोय आम्हाला. मतं नाही विकत घेत आपण कधी. आणि प्रचंड पैसा ओतून सुद्धा ही एवढी मतं मिळवली तरी सुद्धा विजय समोर दिसत नाही म्हणून लांड्याला बड्या केल्या. ती मुंबईमध्ये एक आपल्या अमोल कीर्तिकरांची सीट 48 मतांनी पराभव होऊ शकतो आपला मुंबईमध्ये? होऊ शकत नाही. ही चोरलेली सीट आहे. आणि त्याच्यानंतर ज्या दोन निवडणुका झाल्या, एक पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ, संपूर्ण मुंबई त्याच्यात मतदान करते पदवीधर आणि शिक्षक. म्हणजे असं काही नाही की जो काही पदवीधर नाही तो काही समजदार नाही, पण जो सुशिक्षित आहे आणि मुळामध्ये शिक्षक जे पुढची पिढी घडवत असतात. आजपर्यंत कधी मतदान झालं नाही एवढं मतदान पदवीधरच्या मतदानामध्ये झालं, मतदारसंघात झालं. आणि प्रचंड मताधिक्याने आपला शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला उमेदवार त्यांनी निवडून दिला. शिक्षक सुद्धा पहिल्या प्रथम आपण निवडून दिला मुंबईकरांनी. मग मुंबई ठाणे सगळे एकच आहे, कोकण माझंच आहे, कोकण माझंच आहे. कोकणामध्ये परवा होऊ शकतो आपला. पण हे सगळे जे काही चाळे चाललेत हे अब्दालीचे चाळे आहेत. आपल्यामध्ये फूट पाडायचं मी का अब्दाली बोललो? रागाने द्वेषाने नाही नुसतं बोललो. अहमद शहा अहमदाबाद शहा नाही, अहमद शहा. नाही तर कोणतरी म्हणेल अहमदाबाद शहा, तसं नाही. सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा राग नाही, पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटतायत त्या दरोडेखोरांवरती राग आहेच. आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचंच, कोणत्याही परिस्थितीत गाडायचं. मी काय लेना ना देना. आता परत 16 तारखेला येत आहेत. म्हणजे असं इतिहासात म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा जो औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आला, त्यांच्या घोड्यांना सुद्धा, सैन्याच्या घोड्यांना सुद्धा पाणी पिताना पाण्यामध्ये संताजी नानाजी दिसायचे, तसे या अब्दालीच्या खेचरांना पाण्यामध्ये उद्धव ठाकरे दिसतो. ही खेचरं आहेत. पण तुम्ही अजून महाराष्ट्राचं पाणी जोखलेलं नाही, महाराष्ट्राने अजून तुम्हाला पूर्ण पाणी पाजलेलं नाही. हा सामना आता होऊ द्या. महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते तुम्हाला दाखवून देईल शिवसेना. काय पाणी असतं? पण एक लक्षात घ्या की काही काही गोष्टी आपण सोडून देतो. आता ही चांगली, खरं म्हणजे जाहीर सभाच मला ठाण्यामध्ये परत घ्यायची, मी पुन्हा येणारच आहे. पण पावसाळा सुरू झालाय, जाहीर सभांचा हे काही दिवस नाहीत. मग कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी मी सुरू केल्यात, जसं आत्ता हॉलमध्ये करतोय. 4 दिवसापूर्वी पुण्याला झाला. पुण्याचा हॉल जरा मोठा आहे, 5-10 हजार लोक तिकडे वरती आणि खाली अशी जमली बसली होती. पण सभा मोठी झाली, शोभायात्रा मोठ्या झाल्या नाही. मी अजूनही सांगतो वेळ गेलेली नाही, वेळ आहे. जवळपास 2-3 महिने आपल्या हातात आहेत. मतदार यादी हातामध्ये घेऊन प्रत्येक घरात, जसं गटप्रमुखाचं काम काय, माझ्याकडे किती मतदार आहेत माझ्या यादीमध्ये, 800 ते 1200 ही सरासरी मतदारांची संख्या असते, बरोबर ना? मग मतदार नोंदणी केल्यानंतर माझ्या ह्या माता भगिनी आहेत, तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, प्रत्येक गटप्रमुखाचं काम असं की खिशात मतदार यादी घेऊन चेक करणं. जे राजन तुम्ही सांगताय ना दुबार मतदार नोंदणी, ही मतदार नोंदणी एका मतदान क्षेत्रामध्ये, मतदार क्षेत्रात हे दोनदा मतदान नाही करू शकत. लोकसभेचं मोठं आहे त्याच्यामुळे लोकसभेत कदाचित शक्य आहे, पण विधानसभेला बाजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे दुबार मतदान करू शकतात. जर प्रत्येक गटप्रमुखांनी आपल्या यादीपुरताच मतदारसंघ आहे माझा, ठाण्याचा मतदारसंघ शहराचा किती आहे, असेल 5 लाख, पण माझ्याकडे जबाबदारी ह्या 1200 मतदारांची आहे. म्हणजे 1200 मतदार खरे आहेत की खोटे आहेत, आणखीन कोण नवीन घुसलेत का, जे जुने होते ते बरोबर जागेवर आहेत का,
आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदान केंद्रापर्यंत त्यांना नेण्याची जबाबदारी ही आपण जर का घेतली आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेलं तर मला असं वाटतं त्यांनी किती पैसा होतो द्या, किती योजना होतो द्या, आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्यात तुम्ही गफलत करू नका. हे थोडंसं तुम्हाला मी वेगळं सांगतोय, कारण संजयनी चांगलं जे काय सांगायचं सांगितलंय, पण संघटनात्मक जे काम आहे म्हणून तर त्याला संघटना म्हणतात. नुसता काहीतरी जमाव आला तर फटाके फोडेल नाही तर हिंसाचार करेल, पण तसा जमाव नकोय मला. मला संघटनात्मक काम करणारे माझे सैनिक जे आहेत हे माझं सैन्य आहे. म्हणून मध्ये मी जे बोललो ना मुनगट्टीवारना, की अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात, सगळं चिन्ह चोरलं, सगळं चोरलं, तेही कमी पडतंय, म्हणून तुम्ही लंडनला जाऊन वाघनख घेऊन आलात. पण आता वाघनख आणि मुनगट्टीवार काहीच जुळत नाही, काहीच जुळत नाही. पण ही वाघनख तुम्ही जी म्युझियम मध्ये ठेवलेत ती कदाचित एक प्रतीक म्हणून ठीक आहे. त्याच वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढला असेल किंवा नसेल ह्याचा काही पुरावा नाही असं त्या म्युझियमने सुद्धा म्हटलेलं आहे. पण महाराज शिवकालीन ते हत्यार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते वापरलं होतं, म्हणून त्या वाघनखांबद्दल आम्हाला आदर आहेच. पण आत्ताच्या काळातली वाघनख ही आहेत, जे माझे सैनिक आहेत ही वाघनख आहेत. आणि म्हणून मी अब्दालीला घाबरत नाही, येऊच दे. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती संकट आलं तेव्हा जे महाराष्ट्राने एक तेज दाखवलं ते तेज पुन्हा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आता सुद्धा यांच्या ज्या काही योजना आहेत 1500 रुपये देत आहेत. अहो 15 लाख देणार होतो तुम्ही, 15 लाखाचे 1500 का झाले? प्रत्येकाच्या खात्यामध्ये भाई और बहनो जो विदेश में पैसा पडा आहे ना तो सगळा आणला तर तुमच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये असेच येतील. मग त्या 15 लाखाचे 1500 का केलेत? वरची शून्य कोणाच्या खिशात गेली? मिंढ्याच्या. कारण जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे. आज सुद्धा ठाण्यामध्ये ती जी एक योजना आणतात क्लस्टर, चांगली योजना चांगली आहे, त्या घरांना तिथल्या लोकांना घरं मिळाली पाहिजेत. पण टांगावा काय करायचा, देखावा काय करायचा, की सरकारी योजना आहेच, कंपनी सरकारची आहे, महाप्रीत. पण यांची महाप्रीत यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरवरती आहे, लोकांवरती नाही आहे. ही जी प्रीती आहे त्यांची म्हणजे प्रेम आहे ते कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरना ठरवून हे स्त्रियांचे धंदे अनेक वर्ष चाललेले आहेत. जे कॉन्ट्रॅक्टर ठरवणार त्यांनीच टेंडर भरायचं. आता सुद्धा तुम्ही महापालिकेत जाऊन विचारा, ठरलेल्या कॉन्ट्रॅक्टरनाच कामं दिली जातात, दुसऱ्या कोणालाही काम दारामध्ये सुद्धा उभं केलं जात नाही. ही ठाण्याची परिस्थिती आहे. आणि ठाण्याची परिस्थिती महापालिकेची एवढी वाईट झालेली आहे. इथे काही माझे नगरसेवक सुद्धा असतील किंवा ज्यांना महापालिका कळते तेही आहेत. राजन जे तुम्ही सुद्धा आहात, हे राजन इथले राजन आमचे तुम्ही पण आहात, सगळेच महापालिकेत मधले लोक आहेत. ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागलेत, कर्जबाजारी होते. कोणी केली कर्जबाजारी? कुठे गेले पैसे? संपूर्ण जिल्ह्यामध्ये रस्त्यांवरती खड्डे, राज्यभर खड्डे, खड्डेच खड्डे. म्हणजे सगळीकडे खड्डे पाडून वरती आमच्यावरती बोटं दाखवली जात आहेत. ह्यांनी घोटाळा केला, ह्यांनी घोटाळा केला. अरे 3 महिने थांबा, तुमची सगळी जी काही मित्र परिवार आहे, होय मित्र परिवार आहे, तो आम्ही उघडा केल्याशिवाय राहणार नाही. हे आज त्यांना मी इशारा देतोय, तुम्ही करा. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही घोटाळे करताय पण आमचं लक्ष नाही, आमच्याकडे आम्ही सुद्धा 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री होतो, गेल्या अनेक वर्ष महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आणि याही पुढे राहणार आहे. ठाणा काय, मुंबई काय, इतर सुद्धा. त्याच्यामध्ये त्या महापालिकेमध्ये सुद्धा जी काही लोक अधिकारी आहेत ज्यांना जनतेबद्दल प्रेम आहेत ते बरोबर माहिती आमच्याकडे देत असतात. हे जरा निवडणूक होऊ द्या, मग बघा आम्ही काय करतो ते, जरा होऊ द्या. पण सगळीकडे वाट लावून टाकतायत. आणि म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्हाला आपल्या राज्याचं मंत्रालय मुंबईत हवंय का अहमदाबादमध्ये? आपल्या राज्याचा कारभार मुंबईतून चालला पाहिजे का दिल्ली का अहमदाबादमधून? लोकसभेची निवडणूक होती, ती देशाच्या लोकशाहीचा गळा घोटणारी एक निवडणूक होती. जर आता आहे शेपटावरती निभावलंय अब्दालीच्या, आता बरंचसं आपण आटोक्यात आणलेलं आहे, आता मनमानी नाही करू शकत ती लोक. पण तशीच ही लढाई, म्हणजे
लोकशाहीची लोकशाहीच्या शत्रूशी लढाई ही आपल्या लोकसभेची होती, तशीच ही येणाऱ्या विधानसभेची लढाई शिवसेना विरुद्ध गाडले गेलेच पाहिजेत. पण महाराष्ट्र द्वेष्ट्यांबरोबर आपली लढाई होणार आहे. महाराष्ट्र द्वेष्टे जे माझ्या फिकेला लावू पाहत आहेत, म्हणजे मराठी माणूस कसा ताटपाण्याने उभा राहिला, नाही ताटपाण्याने उभा नाही राहायचं, हातात भिकेचा कटोरा घे आणि मोदींसमोर खाली मान घालून उभे राहा. हे नाही संत करणार, हे नाही आम्हाला शिवरायांनी शिकवलं ना, आमच्या शिवसेना प्रमुखांनी शिकवले, हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही. महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल, पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. आणि ह्या विचारांचे जे कोणी तोतई असतील, ह्या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल, पूर्ण थांबवावी लागेल. हे जे काय यांचं सगळं चाललेलं आहे, सगळं जे येत आहे ते गुजरात, येत आहे ते गुजरात. आज सुद्धा मी ऐकतोय, अजून ते मला कन्फर्म करायचं आहे, आणखीन एक मोठा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलाय. म्हणजे आम्हाला तुम्ही भीक देताय, माता भगिनींना 1500-1500 रुपये भीक देताय तुम्ही आम्हाला, मुलाबाळांनी काय करायचं? आम्हाला हक्काचं पाहिजे, शेतकरी सुद्धा त्याच्या हक्काचं मागतोय, भीक नाही मागत. मी सुद्धा ग्रामीण भागात फिरतो, तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात फिरत असाल, जा शेतकऱ्याला विचार, तुला घर बसल्या फुकटचे पैसे पाहिजेत का तुला तुझ्या कष्टाचे पाहिजेत? शेतकरी सांगेल मी स्वाभिमानी आहे, मला कष्टाचा पैसा पाहिजे, त्याच्या पलीकडे मला एक सुद्धा भिकेचा पैसा नकोय. म्हणजे आमचे हक्क मारून टाकायचे, स्वाभिमान मारून टाकायचा आणि कोपऱ्याला गुळ लावायचा. ज्या वेळेला एका पाठोपाठ एक प्रकल्प गुजरातमध्ये चालले होते तेव्हा हेच मिंदे बोलले होते, काळजी करू नका, मोदीजी बोलले त्याच्यावर मोठा प्रकल्प तुम्हाला देतो. किती मोठा प्रकल्प दिला? आला एक सुद्धा प्रकल्प नाहीये. अजून सुद्धा शेतकरी आत्महत्या करतच आहेत, बेकारांचे लोंढे फिरतातच आहेत. आणि जी लाडकी बहीण योजना काढले, मी एका म्हणजे संभाजीनगरमध्येच एका शेतात उतरलो, शेतकरी आले सगळे, दादा तुम्ही आमच्यासाठी देव आहात. म्हटलं जाऊ दे बाबा, मी देव बिव नाही, मी तुमच्यासारखाच आहे, नाही तुम्ही आमचं कर्ज माफ केलं. म्हणतं ठीक आहे, आशीर्वाद असू द्या. मग तिकडे काही महिला शेतात काम करत होत्या, म्हटलं काय ताई खुश आहात ना, ती काम करत होती बिचारी. तुला का? म्हटलं नाही 1500 रुपये मिळत आहेत. तुला काय 1500ने घर चालतंय भाई? 1500ने काय होते? बाजूला तिचा छोटा पोरगा होता, 1500 रुपयात मला म्हणाली काय ह्याच्या शाळेची सोय होते. म्हटलं कुठल्या शाळेत जातोय? तुला ॲडमिशन घ्यायला पैसे नाही आहेत, 1500 रुपये घेऊन करू काय, कोणाच्या उरावर घालू? पण एक समाधान मला वाटलं की माझ्यासोबत सगळे अंबादास दानवे आणि संभाजीनगरचे कार्यकर्ते होते, त्यांनी त्या मुलाला एका शाळेत ॲडमिशन मिळून दिली, त्याच्या शिक्षणाची सोय केली, ह्याचं मला समाधान आहे. पण अशी कितीतरी मुलं राज्यभर आहेत, काय 1500 रुपयाने काय होणार आहे? वह्या पुस्तकं येणार आहेत, ज्या पुस्तकावरती सुद्धा GST लावलाय, शिक्षणावरती GST आहे, आता तर कर म्हणजे आयुर्विम्यावरती GST, म्हणजे विम्याची जाहिरात आहे ना, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, म्हणजे जिंदगी के बाद भी GST कशासाठी भरायचा, कोणाच्या खिशात जाणार? म्हणजे सगळीकडे वरपासून खालपर्यंत हे सगळं बरबटलेलं सरकार, ठाण्यातले भूखंड खात आहेत, मुंबईतले खात आहेत, अयोध्येमधले खात आहेत. अयोध्येमध्ये सुद्धा एक आदर्श घोटाळा झालाय, आदर्श म्हणजे चांगला नाही, जसा इकडे आदर्श घोटाळा झालाय मुंबईमध्ये, सैन्य दलाची जमीन खाल्ली. कोणी खाल्ली? कुठून आला? कुठून? म्हणजे आमच्या हातामध्ये घंटा, जय श्रीराम वाजव घंटा, आणि लोडा बसला तिकडे टॉवर बांधून. याच्यासाठी आम्हाला राम मंदिर पाहिजे होतं, याच्यासाठी तुम्ही आम्हाला लढवलं, याच्यासाठी कार सेवकांनी बळी दिले, कार सेवकांनी रक्त कशाला सांडलं? लोढाचं टॉवर बांधायला, लोढाला टॉवर बांधून देण्यासाठी म्हणून कार सेवकांनी रक्त नाही सांडलेलं. तुम्ही जे एक गारूड टाकलं होतं, वातावरण केलं होतं, राम मंदिर, मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, बनलं मंदिर. पण मंदिर बनल्यानंतर सुद्धा वाजत गाजत तुम्ही जो काही शो केला, तुम्हाला वाटलं होतं की आता बस झालं सगळं, आता आपल्या समोर कोणी उभंच राहू शकत नाही. पण प्रभू रामचंद्रन सुद्धा जो बाण मारला थोडक्यात चुकला, नाही तर बरोबर वर्मी लागला होता, बरोबर वर्मी लागला होता. पण सगळीकडे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर 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 कॉन्ट्रॅक्टर, वाराणसीमध्ये कॉन्ट्रॅक्टर, अनेक मंदिरं पाडलेत, शंकराचार्यमध्ये घरी आले होते,
माझं भाग्य समजतो मी की शंकराचार्य आले आणि त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला, जो विश्वासघात करता है वो हिंदू नहीं हो सकता, हिंदू कभी विश्वासघात नहीं कर सकता। पण शंकराचार्य सुद्धा चिडलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की केदारनाथ मंदिरामधलं जवळपास 225-250 किलो, आता तर म्हणतात काही जण 500 किलो सोनं गेलं कुठे? म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरातल्या देवाचं सोनं सोडत नाहीत, मंदिराच्या आजूबाजूच्या जागा सोडत नाही, तिकडे सुद्धा वाराणसीमध्ये अनेक मंदिरं पाडली, अनेक पुराणकालीन मूर्त्या, प्राचीन मूर्त्या ह्या त्या डेबरीच्या ढिगाखाली कुठे गेल्या हेच कळत नाही, मूर्त्या सुद्धा कापल्या यांनी। हे तुमचं हिंदुत्व आणि तुम्ही आमच्या अंगावर येता? सगळं भ्रष्टाचाराने बरबटलेली माणसं, त्या अयोध्येमधली जमीन लोडा खातोय, रामदेव बाबा खातोय, सगळे खात आहेत आणि आम्ही आपले जय श्रीराम जय श्रीराम, आणि हे विचारणार केम छो? मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी तेव्हा म्हटलं होतं आम्हाला प्रभू श्रीराम पाहिजे पण मला भाजप मुक्त राम पाहिजे, तो भाजप मुक्त राम अयोध्यावासियांनी करून दाखवला। भाजप मुक्त राम, आपण काळाराम मंदिरात गेलो होतो, हे अयोध्येमध्ये गेले, पण हाच रामाचा एक जो रामाने जो निर्णय दिला आहे की हे जो नाही कामाचा तो नाही रामाचा, या बिनकामाची लोक आहेत, मी उलटं म्हणतो जो नाही कामाचा तो नाही रामाचा, पण जाऊ तिथे खाऊ हे यालाच म्हणतात। ही सगळी यांची जी काही पाप आहेत, ताडाला गेलो तर अरबियन नाईट सारखे एक एक रात्री किती, म्हणजे ह्यांच्या रात्री वेगळ्या पण यांनी केलेली पाप सांगण्यासाठी जितके दिवस लागतील ते कमी पडतील, आणि म्हणूनच ह्यांची पाप जी आहेत ती आता येत्या काही दिवसात उघडी करावीच लागतील। झाल्यात सगळ्या पक्षांनी यात्रा सुरू केल्यात, द्या पाठवून द्या ना सगळ्यांना, तीर्थयात्रेला पाठवून द्या, हे मिंदे चालले यात्रेला जा बाबा, तू पण जा, आणखीन कोण चालले, कोण गुलाबी जॅकेट घालतंय, कोण केशरी जॅकेट घालतंय, सगळे रंगपंचमी करा पण जा तिकडे जा। आपण जे काय काम केले, अजूनही मी काल सुद्धा दिल्लीत गेल्यानंतर तिथे सुद्धा लोक भेटली, कुठेही जातो तिथे लोक भेटतात, आणि सर्व जात पात धर्माचे आहेत ना, मुसलमान सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत, बौद्ध लोक सुद्धा आलेत, सगळेच आलेत, पारसी आलेत, ख्रिश्चन्स आलेत, आणि सगळ्यांचं म्हणणं एकच, उद्धवजी आपने जो करोना समय में काम किया हम बोल नाही सकते, आम्ही विसरू शकत नाही तुम्ही जे काय केलं, खरं मी एकटा नव्हतो, तुम्ही सगळे सोबत होतात, संपूर्ण यंत्रणा होती, आणि जे मी सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात, म्हणून आपला महाराष्ट्र वाचला। गंगेमध्ये जशी प्रेत वाहिली तशी आपल्या इकडे वाहिली नाहीत, प्रेत वाहू दिली नाहीत, उपचाराविना कोणी गेले असं होऊ दिलं नाही, ही जी काय सगळी कामं आहेत ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवा, नाहीतर काय होतं त्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वेडवाकडं कोणतरी बोलतो मग त्याला आपण उत्तर देत बसतो, मूळ काम अरे हे सांगायचंच राहून गेलं। एक साधं उदाहरण देतो, 2012 साली शिवसेना प्रमुख होते, महापालिकेच्या निवडणुका आल्या आणि माझ्याकडे गोपीनाथ मुंडे आले, उद्धवजी काय करायचं काय करायचं, म्हटलं का नाही कसं जिंकणार आपण, कठीण आहोत, कठीण आहे कठीण आहे, पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते, आणि असं जर काय वातावरण सगळं केलं होतं की बस आता हे हरणारच, म्हटलं काळजी करू नका होईल सगळं बरोबर, नाही कसं होणार, म्हटलं जरा थांबा। आणि मग मी माझे मित्र, कारण मी जाहिरात क्षेत्रातला आहे, माझे मित्र सगळे जाहिरात कॅम्पेन करणार आहेत, मग तो एक दिवस माझा मित्र आला मला म्हणाले उद्धव एक कॅम्पेनची आयडिया आले घेऊन येऊ का, म्हटलं घेऊन ये, आणि त्यांनी काही केलं नव्हतं, बाकी कागद कोरा होता, फक्त मध्ये एक लाल सर्कल काढलेलं आणि त्याच्यात लिहिलं होतं करून दाखवलं, म्हटलं अरे बस हे बरोबर आहे, मी शिवसेना प्रमुखांना दाखवलं, साहेबांनी बघितलं बरोबर आहे गो अहेड, आणि आपण काही केलं नाही। 12 च्या आधी 5 वर्षामध्ये मुंबई महापालिकेत जी जी कामं केली होती ती फक्त त्याचे फोटो आणि चित्र हे होर्डिंगवरती लावली, पेपरमध्ये दिली आणि खाली फक्त टाकलं करून दाखवलं, मग सगळीकडे सगळ्यांनी चर्चा सुरू केली, वरून दाखवलं खालून दाखवलं, म्हटलं कुठूनही बघा पण आम्ही करून दाखवलंय, लपून बघा चोरून बघा वरून बघा कुठूनही बघा पण करून दाखवलंय, मग सगळी चर्चा झाली। आणि मग रिक्षावाले सुद्धा बोलायला लागले, टॅक्सीवाले बोलायला लागले, अरे हा येतो हुआ आहे, अरे हा बरोबर आहे, सगळे भाषिक बोलायला लागले, आणि 2012 ची महापालिका आपण जिंकली ती कामाच्या जोरावरती जिंकली। मुळामध्ये काय, हातामध्ये तलवार आहे बरोबर आहे, तलवार पेलायला मन
मनगट पाहिजे, पण मनगटापेक्षाही मन पाहिजे. जर हातात तलवार आहे पण लढायची जिद्दच नसेल तर तलवार काय करणार? तलवार काय करणार? मन पाहिजे, होय मी जिंकणारच. म्हणून मी जे काय बोललो रंगशारदामध्ये, लढायचं कसं? तर लढायचं या जिद्दीने लढायचं की लढाई आहे ही, निवडणूक ही लढाई आहे, आणि या लढाईमध्ये ह्याच ईर्ष्येने उतरायचं. एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. मी परत बोलतो, आणि तू आणि मी म्हणजे मी उद्धव ठाकरे एकटा नाही, मी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रप्रेमी, शिवप्रेमी, शिवसेनाप्रेमी, बाळासाहेबप्रेमी, आणि तू म्हणजे महाराष्ट्राला लुटायला आलेला दरोडेखोर, तू म्हणजे त्या दरोडेखोरीचा पाय चाटणारा गद्दार, मांडूळ. बा आता लोक म्हणतील हे याने एकदा ढेकूण म्हणतात ना मांडूळ. अरे मी वन्य जीवप्रेमी आहेच, मी जंगल वाचवायचं काम केलं होतं. तुम्हीच जे आरे होतं, अरे मी वाचवत होतो, तुम्ही आला त्यांनी ते आरे कापून टाकलं. मग करू काय? त्याच्यामध्ये काय काय प्राणी राहतात हे तुम्हाला सांगितलंय, नाव दिल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं ते. मांडूळ, मांडूळ म्हणजे काय? मिळेल आरेमध्ये जा बघ, ढेकूण नाही मिळणार कदाचित, कारण ढेकूण रक्त शोषतो. रक्त शोषणारी अवलादी आमची नाही आहे, अजिबात नाही. मांडूळ सुद्धा आमच्याकडे नाही. आम्ही जे करतो ते खुलेआम करतो. चालून जायचं तर छातीवरती, समोरासमोर पाठून वार करणारे नाहीत आम्ही. आणि हे सगळं जे काय करायचंय त्या विधानसभा निवडणुकीत करायचंय. ही जी लोकसभा झाली, लांबली लांबली लांबली, किती 5 टप्पे. काय तुम्ही काय क्रिकेट खेळताय? टप्पी टप्पी बॉल टाकून सरपटी टाकताय? 5 टप्प्यात महाराष्ट्राची निवडणूक. पण आता मला कळतंय, कानावर येते की कदाचित नोव्हेंबरमध्ये निवडणूक घ्यायचं घाटते. का? तर लाडकी बहीण या योजनेचे किमान ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे 4 हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देतात बुवा, हे देणारी लोक नाही आहेत. ही अशीच एक योजना सुशील कुमार शिंदेनी केली होती. एक कधीची 2004 किंवा तेव्हाची निवडणूक असेल मला आठवत नाही, संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचा कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन. सुशील कुमार शिंदे बसले होते, आता आपले सोबत आहेत. पण त्यांनी काय केलं? मुख्यमंत्री होते, ताबडतोब योजना अंमलात आणली. शेतकऱ्यांना 0 रकमेची बिलं पाठवायला लागले. शेतकरी खुश झाला, अरे हे देत आहेत तर ते कशाला पाहिजे, हेच देत आहेत. परत निवडून दिलं काँग्रेसला. काँग्रेस सत्तेवर आली, सुशील कुमार शिंदेची विकेट पडली, विलासराव देशमुख आले. आणि विलासराव देशमुख सत्तेवरती येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दाम दुपटीने बिलं पाठवायला लागले शेतकऱ्यांना. आणि मग जाहिराती आला, बिल भरा नाहीतर तुरुंगात. हे तशी यांची योजना आहे, हे फसवा फसवी करायला. आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक नको हे महिलेने ठरवायला पाहिजे. आता आहे ना जिजाऊचा महाराष्ट्र आहे, झाशीची राणी मेरी झाशी नाही दुंगी. तसे हे अब्दाली येत आहेत, आपला महाराष्ट्र लुबाडायला येत आहेत. 1500 रुपये लाच देऊन आपला महाराष्ट्र, शिवरायचा महाराष्ट्र ते विकत घेऊ पाहत आहेत. तुमची मुलं बाळ ते बेकार ठेवू इच्छित आहेत. सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊ पाहत आहेत, नेत आहेत. तरी सुद्धा आपण 1500 रुपयावरती महाराष्ट्र विकणार आहोत, हा निर्धार आपण केला पाहिजे. ठीक आहे, योजना आहे, लाभ जरूर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत, हे काहींच्या खिशातले नाही आहेत, हे पैसे तुमचेच आहेत. आता तर आणखीन करतायत, जसं मोदींनी केलं होतं, ते रथ पाठवले होते गावागावात, आठवतं तुम्हाला? मोदी रथ, मोदी सरकार, मोदी सरकार. आणि अक्षरशः गावकऱ्यांनी त्यांना पलटाभोई थोडी करून ठेवली होती. ते मोदी सरकार आहे की भारत सरकार, कोणाच्या योजना आहेत? मोदींनी काय घरच्या खिशातनं योजना दिल्यात? नाही 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 नाही, तसं नाही तसं नाही तसं ना नाही, हे मोदी सरकार काढ आणि भारत सरकार लिहि, नाही तर चालतो या गावातून. मग तसंच आता हे करतायत, 50,000 योजना दूत, 50,000, प्रत्येकाला 10,000 रुपये महिना. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ही चांडाळ चौकडी खोटी नावं जशी दुवार नोंदणी केली ना तशी खोटी नावं टाकून त्याच्यातले पैसे परत काढणार. हा मोठा दूध घोटाळा आहे. आणि तुमच्या योजना ज्या तुम्ही केलेल्या नाहीत, अरे कागदावरती काही लिहू शकता पण अंमलबजावणी कुठे? मग ह्यांचीच माणसं, ह्यांचेच चेले चपाटे, ह्यांचेच कार्यकर्ते, त्यांचे सगळे
कुटुंबीय हे या दूतांच्या नावांमध्ये घुसवणार आणि त्यांच्या माध्यमातून पैसे काढणार. हे दूत महाराष्ट्रामध्ये फिरता कामा नाहीत, हे नाही फिरता कामा. त्याच्यासाठी जाहिराती करतायत, करोडो रुपये उधळतायत, आणि तरी सुद्धा आम्ही ह्यांची टाळ किटून काय भजनं गायची? ही निवडणूक त्याच्यासाठी आहे, हा भगवा सप्ताह त्याच्यासाठी होता. मला एका गोष्टीचा अभिमान आहे जी मी एक सूचना दिली होती, आपला भगवा हा फक्त भगवाच असला पाहिजे, त्या भगव्यावरती मला चिन्ह नको. भगवा शिवछत्रपतींचा कुठे शिवाजी महाराजांनी चिन्ह टाकलं होतं? अरे हा शिवाजी महाराजांचा भगवा, हा यांचा भगवा, हा त्यांचा भगवा नाही. भगवा एकच, हिंदुत्वाचा भगवा शिवाजी महाराजांचा भगवान, तोच बाळासाहेबांनी आपल्या हातात दिलेला भगवा आहे. हा भगवा तर घ्यायचाच, पण दुसरी गोष्ट, जो लोकसभेच्या वेळेला आपल्याला प्रचार करायला वेळ मिळाला होता तो मशालीचा, आत्तापासून मशालीचा प्रचार करा घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही स्वाभिमानाची मशाल पेटवा. कोर्टाचा निकाल कधी लागेल सांगता येत नाही. मी अनेकदा म्हटलेलं आहे की कोर्टाकडनं न्याय मिळेल, मला खात्री आहे, मला आशा आहे. पुढच्या 5-50 वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हसायचं काय त्याच्यामध्ये? अरे हसताय काय? 2 वर्ष तर झाली, अपात्रतेचा निर्णय आता लागला, आता लागेल बघा 5-6 वर्षामध्ये. पण तोपर्यंत झाली, माणसं म्हातारी झाली, निवडणूक संप, विधानसभेची टर्म संपली, तसंच माझ्या नाव आणि चिन्हाचा लागेल निकाल पुढच्या 5-50 वर्षात, 100 वर्षात लागेल. पण तोपर्यंत आपली जी मशाल आहे ती मशाल हीच लोकशाही गाडणाऱ्या लोकांचं बूट जाळण्यासाठी मशाल आहे. लोकशाहीची हत्या समोर होते तरी सुद्धा डोळ्याला पट्टी लावून बसणारी जी माणसं आहेत त्यांना जरा तो लोकशाहीचा चटका काय असतो ते दाखवणारी ही मशाल आहे. त्याच्यामुळे शाखांच्या बोर्डवर असेल, अगदी भिंतीवरती असेल, सगळीकडे आता धनुष्यबाण नाही, मशाल आणि मशाल. अजूनही मला जी माणसं सांगतात की अरे उद्धवजी, आम्ही तुम्हाला मत द्यायचं म्हणून गेलो, मत दिलं नंतर कळलं आम्ही चुकून धनुष्यबाणाला मत दिलं. हे आहे, हे नातं आहे, हे नातं आहेच किंवा होतं. पण आज चोराने आपलं धनुष्यबाण चोरलंय, चोर धनुष्यबाण घेऊन आलेला आहे, त्याला मशालीची धक काय ती आपल्याला दाखवायची. आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो, आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत, असं कणणं कुंथणं मला येत नाही, आपण सरळ बोलतो आणि म्हणून, आणि म्हणून ये जो है वो जो मशाल जो है वो जो है वो मशाल जो है वो धनुष्यबाण जो है वो ऐसं नाही बोलायचं, सरळ बोलणार आहे. पहिले सुपारी थूक तोंडातली, ये जो है जो हे जो हे जो काय हे जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध, मग यांचं कणणं तरी साफ होईल. ते औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचं आहे. आणि मला मला माहिती आहे हे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशार आहात, देणार ना औषध. यावेळेला जो एक निसट्टा आपला पराभव झाला, यावेळेला मला ठणठणीत विजय पाहिजे. आणि या ठणठणीत विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.